आयपीएलचे सामने दहशतवाद्यांच्या रडारवर, दहशतवाद्यांनी वानखेडे स्टेडियमची रेकी केल्याची एटीएसच्या सूत्रांची माहिती. बोगस क्रीडा प्रमाणपत्रानं नोकरी मिळवणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार, क्रीडा मंत्री सुनील केदारांची विधानसभेत माहिती. झी 24 तासच्या बातमीचा दणदणीत इम्पॅक्ट. सिंधुदुर्गात वादळी वारे, अवकाळी पावसाचा धुमाकूळ, आंबा काजू कोकम पिकावर प्रचंड परिणाम, वीज गेल्यामुळे ग्रामस्थ हैराण. उष्णतेच्या लाटेचा दुभत्या जनावरांवर मोठा परिणाम, दुभत्या जनावरांचं दूध आटलं, जनावरांची विशेष काळजी घेण्याचं तज्ज्ञांचं आवाहन. पेपरफुटीमुळे आरोग्य भरती परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन, तारांकित प्रश्नाला राज्य सरकारचं लेखी उत्तर, विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता. पुरंदर विमानतळाबाबत राज्य सरकारची आडकाठी, भाजपा नेत्यांचा आरोप. नवी दिल्लीत विमानतळाबाबत महत्वाची बैठक, तर लोहगाव विमानतळाच्या स्थलांतरावरून बापट यांचा पवार यांना टोला. काश्मीर फाईल्स चित्रपटानं ओलांडला 200 कोटींचा टप्पा, 11व्या दिवशीच 200 कोटी कमावत केला नवा विक्रम.